नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की इकडे गोविंदा रामाचार्यानं म्हणत असतो गुरुवर्य मला खूप पैशांची गरज आहे आपण मला पैशांची मदत करता का त्याच वेळेस रामाचार्य चुकीचा सल्ला त्याला देतात ते म्हणतात की तू चोरी कर दरोडा टाक आणि तशा याने तू पैसे जमा कर असे म्हणत असताना गोविंदाच्या मनामध्ये आता वेगळाच विचार येतो तो आता दाजिबा सरकारांच्या या राजवाड्यामध्ये जातो आणि तेथील सर्व दागिने तो घेत असताना हे दाजिबा सरकार सर्व काही पाहत असतात आणि ते मनामध्ये विचार करतात की किती ह्यानी विश्वासघात केला आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला आहे तोच व्यक्ती आता करता है। ना आस तो आस चोरी करत आहे असं म्हणत असताना इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सगळं काही पाहत असतात आणि ते म्हणत ज्याच्यावर ज्याच्यावर विश्वास ठेवला दबाव निर्माण केला आज तोच व्यक्ती चोरी करत आहे स्वामींना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि त्यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं कारण त्यांना गोविंदाला एक चांगला व्यक्ती म्हणून घडवायचा असतो पण आता रामाचार्यांच्या सल्ल्याने तो व्यक्ती आता चुकीच्या मार्गावर जात असतो स्वामी समर्थ महाराज आता पुढील भागामध्ये नक्कीच गोविंदाला नक्की चांगलं वळण लावणार आहे तसेच इकडे दाजिबा सरकार सुद्धा त्याच्या आई वडिलांसमोर म्हणतात की ह्याला मी आता काळकोठीची शिक्षा देणार आहे यांनी चोरी केली आहे वावडेकर गुरुजीसुद्धा खूप आता त्रास सहन करावा लागणार आहे त्यांना आता स्वामींशिवाय दुसरा कोणताच मार्ग दिसणार नाही आहे आणि इकडे दाजिबा सरकार चिडलेले असताना रामाचार्यांना सुद्धा हे तेच सांगतात की ह्याला आता सगळ्यात मोठी शिक्षा आम्ही आता देणार आहे पुढील भाग हा नक्कीच पाहण्यासारखा आहे जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद